भूल वरून मला एक कविता आठवली. नको हा नको नाही म्हणजे कसं आहे आमचे बाबा सुद्धा एक भूल तज्ञ आहेत म्हणजे त्यांच्या कविता लोकांना भोवळ घालतात. मी काय म्हणतो तुम्ही एक काम का करत नाही म्हणजे बाबांना घेऊन जा ना तुमच्या हॉस्पिटलमध्ये. हे कसं आहे पेशंटला बेशुद्ध करायची गरजच नाही फक्त यांची कविता ऐकवायची डायरेक्ट ढगात. हा काका होऊ द्या होऊ द्या कविता. का चवय मारतेस त्यांना. मी म्हणणारच याचं काय ऐकती. बरं का विघ्नेश बाळा ही खूप चांगली कविता आहे कदाचित तुला उद्या अभ्यासाला पण येईल ती. आणि काय मॅडम गौर फरमाता हो अर्ज कीजिए. भूल कर भी तुम्हें भूलने की भूल नहीं करेंगे हम. भूल कर भी तुम्हें भूलने की भूल नहीं करेंगे हम. अगर तुम्हें भूलना है तो भूलना ही भूल जाएंगे हम. क्या बात है. वाह 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 श्याम सुंदर फारच सुंदर कविता होती. तुम्ही स्वतः केली आहेत ना. नाही नेटवरून घेतली. सौमित्र आणि बाबा खूप वेळ बोलतायत ना. बराच वेळ झाला मी बघून येऊ का. अगं काही काळजी करू नकोस तिकडे वर परीक्षा चालली असेल ना. मी काय म्हणतो बेसिकली ते येईपर्यंत खायला सुरुवात करूयात आपण. आय एम हंग्री नाऊ. पाहुणे आलेत त्यांनाच म्हणतोय घ्या तुम्ही. आणि आता ते काय पाहुणे आहेत का आपल्या घरात. आपल्या घरचीच माणसं झालीत ना ती. आणि काय मॅडम व्हॉट डू यू से. या शॉर्ट यू गो आहेत काय अभय जास्त खाणार नाही ही इज ऑन डाएट. आलाच कसलं डिस्कशन चाललंय इकडे. डिस्कशन तुमचंच चाललं होतं ना. आम्ही किती वेळ वाट बघतो इकडे. काय बोलत का होतात तुम्ही. काही खास नाही आमचं एकमत नाही यावर आमचं एकमत झालंय. काय सौमित्र झालं ना एकमत. व्हेरी गुड. मी काय म्हणतो बेसिकली इफ यू आर रेडी वी विल स्टार्ट आवर फूड फेस्टिवल. आय शॅल डू इट ग्लॅडली. आय एम हंग्री टू. एक मिनिट मैत्री मी घेते. मला ही लहानशीच प्लेट पुरी झाली. किती वाढून घेतलायस तू. अर्ध करते. खरंच काढी शिकायचे यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस. हो मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी. अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो. कसं असतं ना अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत. मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट नाही. सॉरी इट्स ओके. हे
थँक यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस. मी पळतोय. त्याला पळणं नाही म्हणत, त्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, त्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. हो चल.